हॅलो फ्रेंड्स, तर आता आंबोली घाट उतरून आम्ही आलो सावंतवाडीला आणि सावंतवाडीमध्ये आम्ही भालेकर खानावळीला जेवायला जाणार आहे. आणि ह्या रस्त्यावरून जाताना शेजारी मोकळी मैदानं दिसत आहेत. इथं पावसाळ्यात कदाचित भात शेती केली जात असेल. आता पोर खेळत आहेत आणि भारी वाटतं या झाडीतून, या कोकणातल्या वाड्यातून प्रवास करताना मस्त एन्जॉय करत प्रवास करतो या वळणावळणाच्या रस्त्यावरून. तर चला, भारी वाटतं ह्या रस्त्यावरून, जुन्या कोकणाचा फील येतोय. अगदी वळणावळणाचे रस्ते आहेत आणि जबरदस्त एक्सपिरियन्स आहे हा. आणि बघायचं आहे आता जेवण कसं मिळतं आहे. आम्हाला तर सांगितलं आहे की भारी जेवण मिळतं आहे म्हणून. तर चला बघू आता कसं आहे. तर इथं आत्ता आम्ही आलो आहे जेवायला आणि आम्ही घेतली आहे सुरमई थाळी. सुरमई थाळीमध्ये सुरमई आहे, सुकट आहे, त्यानंतर दोन प्रकारचे रस्से आहेत. आणि दिसायला तर खूप भारी वाटते. आणि जेवण करून आम्ही डायरेक्टली जाणार आहे सागर तीर्थ बीचला. तर चला, तर आत्ता इथं आलो आहे सागर तीर्थ बीचला. खूप कमी पर्यटक असलेले हा बीच आहे. पर्यटक म्हणण्यापेक्षा इथले लोकलच लोक जास्त आहेत या बीचवरती. पर्यटक जास्त येत नाही आहेत पण भारी वाटते. साधारण 4-5 वाजताचा टाईम आहे हा. आणि मस्त हवा सुटली आहे आणि हा खेकडा बघू शकता तुम्ही. खेकड्याच्या मागं मी पळतो आहे आणि तो पुढं जसं मी जवळ जाईल तसं तो पुढं पळतो आहे. आणि असे खूप खेकडे आहेत आणि वाळूच्या कलरचा हा खेकडा आहे. जबरदस्त स्पीड आहे त्याचा. आणि आता मी चालतोय बीचवरून. भारी वाटतंय बीचवरून चालताना. गार वारं येतंय आणि समुद्राचा आवाज आणि आवाजाबरोबर चालताना भारी वाटतंय. आणि हा जो समुद्र आहे तर ह्याची एक गूज आहे, त्याच्या लाटांचा आवाज आहे आणि ते एक मेडिटेशनचं काम करतं. हे जे सगळं दिसतंय ना, हे रांगोळी काढली आहे खेकड्याने. म्हणजे त्यांचं घर बनवायची जागा आहे. हे असे घर बनवत आहेत त्याच्या शेजारी आणि त्यातून एक असे रोल करून बाहेर काढत आहेत. वाळू जबरदस्त टेक्निक आहे यांची. आणि इथं सगळीकडे बघितलं ना, हे असं सगळीकडे काढलंय. आणि मी आत्ता आलोय जिथं नदी आणि समुद्राचा संगम होतोय, तिथं सागर तीर्थ बीचला. मस्त लोकेशन आहे. हे असं डोंगर आहे आणि त्या तिकडून एक नदी येते, लोकल नदी अशीच येऊन अशी समुद्राला मिळते. आणि हा समुद्र खतरनाक व्ह्यू आहे, खतरनाक. आणि हे असं बेट आहे मध्ये. पलीकडे एक बीच आहे. कदाचित इथं एवढं पाणी नसावं खोल, पण पलीकडे नाही जात कारण आम्हाला परत माघारी जायचं आहे. अनएक्सप्लोर्ड प्लेसेस आहेत हे सागर तीर्थ बीच. काही गर्दी नाही आहे, काही नाही आहे. तिकडून येते ती नदी, तिकडून अशीच इकडं येऊन अशी समुद्राला मिळते. आणि हा समुद्र जबरदस्त आहे नजारा. मस्त असं वारं सुटलंय, असं फिरतोय समुद्र किनाऱ्यावरून. भारी वाटतंय. एक मेडिटेशनचं काम करतो समुद्र. हा लयबद्ध सूर आहे, तो असा कानावर आपटत राहतो. आणि इथं असं खडकावर जर बसलं, सूर्यास्त बघत बसायला पाहिजे.
हा सूर्यास्त होतोय, टाइम लॅप्स ही घ्यायचा प्रयत्न करूया. अजून भरपूर वेळ आहे सूर्यास्ताला. बघू कसं होतंय. आणि इथं खडकावर बसून मस्तपैकी सूर्यास्त अनुभवूया आणि मेडिटेशनचं काम हे जे मस्त असं गुज इथे समुद्राची गुज, तर ते ऐकत बसूया थोडा वेळ. तर इथं असा समुद्र आहे आणि हा दगड आहे, दगडावरती बसलोय. तसा मागं डोंगर आहे आणि समुद्राचा आवाज ऐकू येत असेल तुम्हाला. कोणीच नाही आहे इथं, मस्त पैकी बसून आहे समुद्र दाखवतो तुम्हाला. सूर्यास्त बघत बघत आम्ही फोटो सेशन केले, भारी फोटो आलेत, जबरदस्त.